शुभ सकाळ मित्रांनो, कोकणात यायचं म्हटलं की रत्नागिरी हे ठिकाण सर्वांच्या डोळ्यासमोर असतं आणि रत्नागिरीमध्ये आल्यावर रत्नागिरीचे समुद्र किनारे, त्यामध्ये भाटे, गणपतीपुळे, आरेवारे या ठिकाणी आपण जात असता. याच रत्नागिरीला काही सिक्रेट बीच आहेत लाभलेले, एक दोन सिक्रेट बीच लाभलेले आहेत. त्या सिक्रेट बीचला आज तुम्हाला मी घेऊन जातोय. ह्या रस्त्याने इथे खाली जायचं आहे. मी इकडे गाडी तिथे पार्क केलेली आहे. हे समोर दिसतंय हे भगवती मंदिर आणि रत्नर्ग किल्ला. हा रत्नागिरीचा मिरकरवाडा आणि हा परिसर आहे संपूर्ण. आणि आपणाला आता जायचं आहे ह्या इथून पायवाटेने. हा जो डोंगर दिसतोय हा डोंगर क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. या सिक्रेट बीचच्या रस्त्यावर हे या ठिकाणी दोन होल तयार कसे झालेत बघा. हे खाली समुद्राच्या बाजूला ओपन होतात, खाली तुम्हाला प्रकाश दिसेल. इथे खाली पाणी येतं समुद्राचं. तसाच हा एक होल आहे. हा बघा, इथे खाली समुद्राचं पाणी येतं. खालनं पोकळ आहे पूर्णपणे. मित्रांनो, इथून आता आपल्याला खाली उतरायचंय. इथनं खाली उतरून खालनं जायचंय. थोडं सावधगिरीने जायला लागतं इथनं. मित्रांनो, आपण आता सिक्रेट बीचला आलो. हा आहे आपला सिक्रेट बीच. पूर्ण वाळू तिथपर्यंत पांढरी शुभ्र आहे. इथे खाली पाणी बघा कसं आहे. फिरायला खूप मस्त आहे. त्याच्याबरोबर समोर हे हा रत्नागिरी किल्ला आणि भगवती मंदिर.
आपण त्या बीचवर जाऊया। हे माडाचं झाड किती सुंदर दिसते बघा मित्रांनो। इथे मित्रांनो इथे आलात कधी इथं बसण्यासाठी जागा पण एक सुंदर आहे, पुढे पण एक आहे, इथे पण आहे। इथे अशी झाडी आहे बघा, आम्ही येतो इथे कधी कधी, पण इथे येणारे जे लोक आहेत तिथे कचरा घाण करून जातात, हे चुकीचं आहे। कधी इथे आलात तर कचरा हे बघा, इथे सगळे आता या बिस्लरीच्या बॉटल्स इथंच पडलेले आहेत, हे असं करू नका कधी आलात तर। मित्रांनो इथं आल्यावर आणखीन एक जागा आहे इथे तुम्हाला बसण्यासाठी, तुम्हाला दाखवतो। ही तुम्हाला झाडी दिसत असेल ही, पण या झाडीच्या खाली आतमध्ये सुंदर गोल जागा आहे बसण्यासाठी। आज जाऊन तुम्ही बसू शकता इथे। मित्रांनो आता मी ह्याच झाडाखाली बसलोय, शांत अगदी निवांतपणे, आजूबाजूला कोणी नाही, समुद्र बघा जवळच आहे। अगदी निवांत शांतपणे इथं मस्त गारवा आहे, खूप गारवा आहे, मस्त वाटत बसायला। कधी आला तर या सिक्रेट बीचला अवश्य भेट द्या।